नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लसणाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर करायला अगदी सोपी आहे. आमच्या गावामध्ये ज्या पद्धतीने ही चटणी बनवली जाते तीच पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे. करायला एकदम सोपी आहे आणि चवीला एकदम चविष्ट आणि खमंग लागते. तर जेव्हा जेवणाचं ताट वाढलं जातं त्यामध्ये आवर्जून ही लसणाची चटणी वाढली जाते. जेवणाच्या ताटामध्ये ही लसणाची चटणी जेवणाची चव वाढवते. एकदम चवीला मस्त लागणारी एकदम खमंग अशी ही लसणाची चटणी अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर या अगोदर तुम्हाला मी सोलापूर स्पेशल शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे. ही चटणी उकळावरती केली जाते. तुम्ही जर सोलापूरमध्ये बघितलं तर मोठमोठ्या मशिनरी आहेत, उखळ आहेत, त्यामध्ये आवर्जून ही चटणी बनवली जाते. त्यामुळे त्या चटणीला एक वेगळी चव आहे. त्यामुळे एकदम खमंग आणि चविष्ट अशी चटणी तयार होते. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोलापूर स्पेशल शेंगदाण्याची चटणी तुम्ही नक्की पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. या चटणीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. लसणाची चटणी करण्यासाठी इथे मी एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर इथे मी हा बारीक शेंगदाणा वापरते आहे, तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल. कोथिंबीर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर साधारण एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी साधारण मोठे दोन चमचे लसूण घेतलेला आहे. तर हा देशी लसूण आहे, याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो म्हणून मी थोडासा कमी घेतला आहे. जर तुमच्याकडे विकत आणलेला किंवा मोठ्या कुड्याचा पांढरा लसूण असेल तर तुम्ही थोडासा आणखी जास्त वापरला तरीसुद्धा चालेल. तर जेवढा लसूण तुम्ही या चटणीसाठी वापराल तेवढीच चटणी आपली खमंग आणि चविष्ट होते. तर सुरुवातीला आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. जेवढे कमी गॅसवर तुम्ही हे शेंगदाणे भाजाल तेवढे छान खमंग भाजले जातात आणि चटणीसुद्धा चवीला एकदम मस्त अशी खमंग लागते. त्यासाठी मोठा गॅस न करता एकदम बारीक किंवा मिडियम गॅसवर तुम्ही हे शेंगदाणे भाजून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपले मस्त खरपूस भाजलेले आहेत, एकदम मस्त असा रंग आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेऊया. शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे शेंगदाणे आपण सुरुवातीला बारीक करून घेऊया आणि नंतरच आपल्याला यामध्ये कोथिंबीर, लसूण, तिखट आणि मीठ घालायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे अर्धवट असे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात. तर लसूण घालूया सुरुवातीला, कोथिंबीरसुद्धा यामध्ये भरपूर घालायची म्हणजे चवीला ही चटणी खूप मस्त लागते आणि ही चटणी ओलसर होते त्यामुळे आणखीनच चवीला मस्त लागते. तुम्ही यामध्ये तेल न घालतासुद्धा ही चटणी खाऊ शकता. आता यामध्ये आपण लाल तिखट घालूया. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही जर मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कमी लाल तिखट घातलं तरीही चालेल. हा छोटा चमचा आहे, याने मी दोन चमचे घातलेला आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. साधारण एक चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला ही चटणी परत एकदा मिक्सरवरती फिरवून घ्यायची आहे. परत मिक्सरवरती फिरवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे. वास तर एवढा खमंग येतोय, वास आल्याक्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटेल एवढी मस्त चविष्ट आणि खमंग अशी शेंगदाण्याची चटणी आपली किंवा लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे. ही चटणी गावाकडे ज्या पद्धतीने करतात तीच पद्धत आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. गावाकडे देशी लसूण असतो आणि तो लालसर असतो, तुम्हाला मी दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने जे लसणाचे गड्डे असतात ते लालसर असतात त्यामुळे हे या चटणीला आणखीनच मस्त अशी चव येते. मी एका बाउलमध्ये काढून घेते. या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सोलापूरची स्पेशल चटणीची रेसिपी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता.
ती चटणी सुद्धा अगदी सोलापुरी ज्या पद्धतीने करतात ती पद्धत दाखवलेली आहे. उखळावरती ती चटणी बनवली जाते, एकदम मस्त अशी चविष्ट आणि अशी तेलकट, तेल सुटल्यासारखी चटणी ती तयार होते, त्यामुळे चवीला एकदम मस्त लागते. आणि आज आपण खास लसणाची चटणी केली, तुम्ही पाहू शकताय मस्त दिसते. आणि उन्हाळा सुरू आहे, उन्हाळ्यामध्ये जास्त आपल्याला भाज्या मिळत नाही किंवा खूप भाज्या खाव्याशा वाटत नाही, त्यावेळेस मात्र अशा लसणाची चटणीची खूप आठवण येते. एकदम तोंडाला चव आणणारी खमंग अशी ही लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे. करायला एकदम सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि मस्त सोपी रेसिपी आहे. नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.